बघू शकता हवा आलेली आहे, चालू व्हिडिओमध्ये शिंगता हे वाजत आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचा रात्रीच्या वेळी खूप मोठा आवाज होतो, हवा काही जास्त नाही, नॉर्मल हवा आहे तरी हे वाजत चालू झाले, बघू शकता मित्र आपण. पाहून घ्या मित्र कशा प्रकारे याचा आवाज होतोय. आता व्हिडिओ चालू आहे, मी तुमच्या लाईव्ह समोर आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन. कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित राहतच असतो. त्या अनुषंगानं जे आपण व्हिडिओमध्ये आधी बघितलं की आपण रोही, डुक्कर, हरण हे पळवण्यासाठी एक जुगाड बनवलेलं आहे. खूप सोपं आणि चांगल्या प्रकारचं जुगाड आहे मित्रो, तुम्ही एक वेळेस ट्राय करून पहा. कारण बरेच जण याच्या व्हिडिओ पाहिल्यावरती म्हणतील की रेग्युलर जर हे वाजत राहिलं तर वन्यप्राण्यांना माहीत होऊन जाईल आणि इथं ते परत येतील. तर तसं काही नसतं मित्रो, खरंच करून बघितल्याशिवाय कोणती गोष्ट लक्षात येत नाही. मलाही सुद्धा पहिल्या वेळेस तसंच वाटत होतं की रेग्युलर वाजल्यामुळे हे इथं वन्यप्राणी येणार नाहीत, म्हणजे येतील परत परत, म्हणजे त्यांना एक सवय पडून जाईल. पण तसं होत नाही मित्रो, कारण काल याचा जे मी मागच्या साईडनं तुम्हाला दाखवू शकतो, इथं जे नटबोल्ट मी बांधलेले आहेत, हे नटबोल्ट तुटल्यामुळं बघू शकता इथं रोहीने हे सोयाबीन खाल्लेले आहे, बघू शकता इथं. तर बघून घ्या मित्रो अशा प्रकारचं, कारण हे जर वाजत राहिलं थोडी जरी नॉर्मल, आता मी हे विरुद्ध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला याचं तोंड फिरवलेलं आहे, वाऱ्याच्या दिशेला तोंड फिरवल्याच्या नंतर लगेच वाजायला चालू होतं आणि आपलं म्हणजे जे बोलायचे ते हे होत नाही, त्यामुळे आवाज येणार नाही तुम्हाला. तर ते मी फिरवून वाजवूनही तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे बनवलं आहे कसं मी तुम्हाला त्या अगोदर दाखवतो, कॅमेरा घ्या इकडे. तर मित्रो आपण बघून घ्या हे कशा प्रकारे मी बनवलेलं आहे. हे एक आपला नॉर्मली पंखा आहे जो आपल्या कोण्याही याच्यामध्ये वापरला जातो. आणि हे जे आहे हे तर हे सायकलचं फिरेल आहे मित्रो, जे आपल्या सायकलच्या टायरमध्ये आपल्या रिंगमध्ये असतं, तर हे फिरेल घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही आता व्हिडिओमध्ये कसं दिसतं आहे, कारण हे आता सोडायला मी खूप पकावट बांधलेलं आहे मित्रो. हे सोडणं ही मला आता पुन्हा सोडल्याच्यानंतर पुन्हा बांधायला खूप कठीण जाणार आहे, त्यामुळे इथंच दाखवून घेतो. खूप सोपं आहे, सर्वांनी बनवा. हे सायकलचं फ्रेल आहे, एक समोर पंखा आहे आणि हे अशा प्रकारे जॉईंट केलं आहे. या सायकलच्या फ्रेलमध्ये बाकी एक नट टाकून इकडे बाजूला घेऊन इथं दोन फक्त नट अशा प्रकारे बांधलेले आहेत. आणि तुम्ही मेन गोष्ट म्हणसाल की हे काय केलेलं आहे, तर हे तुम्हाला दाखवतो मित्रो, म्हणजे सायकलच्या फ्रेलला इथं येल्डिंग केलेलं आहे, बघू शकता आपण. ही येल्डिंग केलेली आहे, ही येल्डिंग अशा प्रकारे इथं आहे. आणि इथं काय आहे तर ही एक बेरिंग आहे मित्रो, बघू शकता आपण. त्याच्यामध्ये एक नट घातलेला आहे असा, कारण हे कशामुळं आणि हे वरी एक असा आपला जो पिपा असतो तेलाचा, तर हे अशा प्रकारे तोडून कापून लावलेला आहे, असं एंगल साईडनं कापून लावून त्याच्यामध्ये असा वरी लावलेला आहे. तर हे कशासाठी, जेव्हा आपली हवा येईल, जर या दिशेने जर हवा आली तर हे पिपा असा फिरून हे फॅन आपला अशा दिशेला इकडे येईल, त्यासाठी हे लावलेलं आहे. थोडी जरी हवा आली तर खूप छान वाजते मित्रो, बघू शकता खूप सोपं आहे. आणि खाली फक्त एक ताडवा आणलेलं आहे आणि इथं ही बेरिंग आहे, याच्यामुळे हे फिरतं इकडे तिकडे, बघू शकता असं हे असं फिरतंय. हे कोण्याही साईडला, हवा जिकडल्या साईडला येईल तिकडल्या साईडला हे आपलं हे दाबतं आणि दाबल्याच्यानंतर हे फिरतं. तर मी तर मित्रो आपण बघून घेतलं आहे कशा प्रकारे हे वाजतंय. तर तुम्ही अशा प्रकारचा जुगाड सर्वांनी बनवा. अजून काही जर नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रश्न विचारा. हे तर याला आता थोडे पैसे लागतात, 100-100 रुपये याला खर्च येतो. पण अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे फुकट बनवता येणार आहे, तर ते फुकट कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवतो. आता बघू शकता हवा आलेली आहे, चालू व्हिडिओमध्ये शिंगता हे वाजत आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचा रात्रीच्या वेळी खूप मोठा आवाज होतो, हवा काही जास्त नाही, नॉर्मल हवा आहे तरी हे वाजायला चालू झाले, बघू शकता मित्र आपण. पाहून घ्या मित्रो कशा प्रकारे याचा आवाज होतोय. आता व्हिडिओ चालू आहे, मी तुमच्या लाईव्ह समोर आहे. इकडे दाखवा, इकडून येऊन दाखवा नट कसा फिरतोय, बघू शकता मित्र हे अशा प्रकारचे आवाज करते. सर्वांनी अशा प्रकारचं जुगाड बनवा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.